राज्याचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारे न्यूज मध्ये आपले स्वागत. रक्ता रक्तात काँग्रेस, रितेश देशमुख. विश्वजित कदम आणि रितेश देशमुख यांची पक्षनिष्ठा चर्चेत. माझा जन्म काँग्रेस मध्ये झाल्यामुळे लोक बरेच प्रश्न करतात की तू प्रचार किस का करणे वाला इस बार. अरे इस बार म्हणजे काय? बार बार हजार बार फक्त काँग्रेस आहे. साहेबांचं वाक्य लक्षात येतं मला. हा आमच्या रक्तातच काँग्रेस आहे, आमचा ब्लड ग्रुप काँग्रेस आहे. काँग्रेस सोडून आम्ही कुठंच जाणार नाही. आणि भैयाचं दुसरं वाक्य आहे लक्षात. लातूर येथे बोलताना आपल्या रक्ता रक्तात काँग्रेस असल्याचे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेता रितेश देशमुख यांनी सांगितले. रितेशच्या या वाक्याने काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आमच्याकडनं ऑफर आहे. दादा, ऑफरसाठी मनापासून धन्यवाद, पण रक्तात काँग्रेस आहे, काँग्रेस कधी सोडणार नाही. या निमित्ताने रक्ता रक्तात काँग्रेस असल्याचे सांगणाऱ्या रितेश देशमुख आणि आमदार विश्वजित कदमांची पक्षनिष्ठा चर्चेत आली. सध्या नेते झोपताना एका पक्षात असतात तर उठल्यावर दुसऱ्याच पक्षात दिसतात. निष्ठा किंवा पक्षविचार हे नावालाही राहिलं नाही. याचा प्रत्यय राजकारणात सतत येतोच. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानेही तो आलाच. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या तंबूत गेलेला त्यांचा मुलगा सुजय असेल, किंवा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचे लाभार्थी असलेले वसंतराव दादांचे घर असेल, या सर्व लाभार्थ्यांनी पक्षनिष्ठेला तिलांजली देत पक्षाला रामराम केलाय. प्रतीक पाटील स्वतः काँग्रेसच्या तिकिटावर 2 वेळा खासदार झाले, 1 वेळा पडले तर 1 वेळा केंद्रात मंत्रीही झाले. तरीही त्यांनी बंडखोरी करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम केलाय. अशावेळी रितेश देशमुख आणि विश्वजित कदमांची पक्षनिष्ठा उठून दिसते. विश्वजित कदमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची ऑफर केली होती, त्यावर दादा रक्तात काँग्रेस आहे, काँग्रेस कधीच सोडणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांची ऑफर धुडकावले. रितेश देशमुख यांनीही एक बार नाही बार बार हजार बार काँग्रेसच असं सांगत आपल्या रक्तारक्तात काँग्रेसच असल्याचे सांगितले. रितेश देशमुखांचं हे भाषण चांगलंच गाजतंय, सोशल माध्यमातूनही फिरतंय. या निमित्ताने आपल्या रक्तारक्तात काँग्रेसच असल्याचे सांगणारे रितेश देशमुख आणि विश्वजित कदम हे दोन युवा नेते वेगळे वाटतायत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mai yashaswi hua, tum bhi yashaswi ho. Jeet tumhi saamne. Shiv Pratap.